आणि आता एक मोठी बातमी समोर होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत यावेळी ते विधान परिषदेच्या बारा आमदारांची नवी यादी राज्यपालांना देण्याची शक्यता आहे बारा आमदारांच्या यादीसंदर्भात ही भेट असल्याचंही बोललं जात आहे राज्यपालांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेली बारा आमदारांची यादी रद्द केली होती त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी यादी घेऊन राज्यपालाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती त्याच संदर्भात ही भेट असल्याचं बोललं जात आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त कोठ्यातून बारा आमदारकीसाठी सुचवलेल्या बारा नावांची यादी रद्द करा असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलं होतं त्यानंतर राज्यपालांनी झटपट निर्णय घेत अखेर पावणे दोन वर्षे रखडलेल्या नियुक्त्यांचा प्रस्ताव रद्द केला राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे हे महाविकास आघाडी सरकारची यादी रद्द करून नवी यादी सादर करतील याची उत्सुकता होती त्या संदर्भात शिंदेंनी पत्र पाठवताच कोश्यारींनी झटपट निर्णय घेतला महाविकास आघाडी सरकारने पाठवलेले बारा नावांची बहुचर्चित यादी मुख्यमंत्री कार्यालयाला परत पाठवण्यात आली त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारकडून नव्या नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा झाला होता मुख्यमंत्र्यांच्या नव्या बारा आमदारांच्या यादीत नवी कोणकोणती नावे असू शकतात पाहूयात आनंदराव आनंदरावडसूळ रामदास कदम विजय शिवतारे नरेश मस्के चंद्रकांत रघुवंशी राजेश क्षीरसागर चित्रा वाघ कृपाशंकर सिंह हर्षवर्धन पाटील पंकजा मुंडे ज्योती मेटे गणेश हाके सुधाकर भालेराव माधव भंडारी उदय निरगुडकर या चेहऱ्यांची नावे यादीत असू शकतात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा